हर्सूल पोलिसांचं आंदोलकांवर अमानुष अत्याचार सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. बारसूच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी जमत नसेल तर राजीनामा देऊन साताऱ्यात जावं असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. तर आंदोलक बाहेरचे म्हणजे पाकिस्तानातील आहेत का असा सवालही संजय राऊत यांनी केलाय. बारसूतील रिफायनरीसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विरोध करणाऱ्यांशीही चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. तसंच आंदोलकांवर लाठीमार केला नाही असा दावाही त्यांनी केलाय. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी संमती कशी काय दिली होती असा सवालही शिंदेंनी केलाय. बारसूतल्या आंदोलकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली. बारसू रिफायनरीच्या विरोधात मुंबईच्या दादर पूर्व स्थानकाबाहेर कोकणवासियांनी आंदोलन केलं. हे आंदोलन विविध संघटनांच्या वतीनं कर अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. हातात फलक घेऊन रिफायनरी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाटतील प्रस्तावित रिफायनरीला होत असलेल्या विरोधाचे पडसाद रायगड जिल्ह्यातही उमटतायत. म्हसळा तालुक्यातील कोळंबी समाजाने या प्रकल्पाला विरोध केलाय. त्याबाबत तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कोळंबी समाजाचे नेते अशोक वालम यांना झालेल्या अटकेचा निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकमध्ये राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राहुल गांधींच्या याच वक्तव्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आलेला होता आणि सुरत न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती आणि त्यालाच राहुल गांधींनी गुजरात हायकोर्टात आव्हान दिलंय. विकासाचा ध्यास म्हणजे सिचू.